हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल जय श्री पुरी किचन रेसिपी। आज की आपकी रेसिपी है मसाले वांगे। अपने अपन वांगे घर अपन खोबर है तो घक खोबर है तो भाजुन घेना आहोत। अपन कांदे अपन गैस पर भाजुन घेना आहोत, खोबर पर अदरक लसूण कड़ी पत्ता फोड़नीत लगे कोथिंबीर ये भाजुन जान दलून घेना आहोत। वांगे है ना काटेरी घ्यायचे, हिरवे वांगे असतात असे काटा असतो त्याला, असे वांगे घ्यायचे। आणि मसाल्याचे वांगे मग छान लागतात, चविष्ट लागतात। तर सगळ्यात आधी आपण कांदे भाजून घेणार आहोत। कांदे आपण असे भाजून घेणार आहोत आणि खोबरं याच्यावरच भाजून घेणार आहोत। आणि नंतर आता आपण वांगे कापून घेणार आहोत। वांगे कसे कापायचे, पाणी घेतलंय आपण, आता हे आजूबाजूचं आहेत ना असं काढून घ्यायचं आणि काटा असतो तो पण काढून घ्यायचं। पुढचं देठ पण कापून घ्यायचं आहे। तुम्ही सुरीने कापू शकता पण मी पावशीनेच कापते। हे बघा असे आतमध्ये बघून घ्यायचं, कीड वगैरे नाही आहे ना। एक ही लाईन केली आपण आणि एक ही लाईन केली आणि पाण्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला की वांगी आपली काळी नाही पडायला पाहिजे। अशीच आपल्याला सगळी वांगी कापून घ्यायची। ही माझ्या सासूबाईंनी पावशी दिलेली, आमच्याकडे पावशी म्हणतात याला, वेळी पावशी तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही। तर असं जर आपल्याला सगळी वांगी कापून घ्यायची। वांगी आपली स्वच्छ धुवून कापून झालेली आहेत। आता आपण त्याच्यात मीठ आणि हळद भरणार आहोत, याच्यामुळे वांगी छान चवदार लागतात आणि शिजायलाही त्यांना लवकर मदत होते, म्हणजे लवकर शिजतात। अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण सगळ्या वांग्यांमध्ये टाकून घेणार आहोत। आतमध्ये भरायचं असं सलावून घ्यायचं त्याला। ही आमच्या गावाकडची पद्धत आहे, खानदेशात अशी वांगी बनवतात मसाल्याची। आपण कढई ठेवली तापवायला, त्याच्यात आपण एक चमचा बनवून तेल टाकले। त्याच्यात आता हे आपण हळद मीठ लावून घेतलेली वांगी, आता ते आपण त्याच्यात सोडणार आहोत। आपल्याला हे उडायचं आहे झाकण ठेवून, मस्त पैकी छान शिजू द्यायचे। पाणी भरायचं, पाणी भरायचं म्हणजे शिजायला त्याला मदत होईल लवकर। कांदे आणि खोबरं आपण भाजून घेतलेले आहे, आता मी ते मिक्सरमध्ये दळून घेते तोपर्यंत आपली वांगी शिजते। आपण दोन वेळा वांगी हलवली आहेत, बाजू पलट करायची। थोडं पाणी टाकलंय मी त्याच्यात गरम आणि बाजू पलट करून त्यांना शिजू द्यायचं, असं बघायचं सॉफ्ट झाले की मग वांगी काढून घ्यायचे। थोडा वेळा धुवू देते। आपण हे वाटण करून घेतलेले आहे, कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर वगैरे। नंतर आता फोडणी देणार आहोत आपण, त्याच्यात आपल्याला फक्त मसाला लागणार आहे कारण ऑलरेडी आपण हळद आणि मीठ भरलेलं आहे आणि वाटल्यास आवश्यक असतं मीठ टाकायची भाजी, कारण आपण रश्याची भाजी करतो आहे ना, गावाकडे असते तशी, खानदेशात असते ही भाजी। वांग्याचे भरपूर प्रकार आहेत शेंगदाण्याचं कूट भरून वगैरे किंवा वांग्यामध्ये भरून वगैरे मसाला। आता ही गावाकडची पद्धत दाखवते मी तुम्हाला। तेल टाकलं आहे आपण 3 चम्मच, आता मसाला टाकणार आहोत वांग्याचा 5 चमचे टाकणार आहे आणि 1/2 चमचे चटणी। आता हे मिक्स करूया, मस्त झणझणीत वांगं तयार होते छान। जसं आपण मटणाला करतो ना मसाला वगैरे सर्व, सेम तीच रेसिपी। छान असतं मस्त पैकी होऊ द्यायचं फ्राय, कंची द्यायचं त्याला छान। मसाला छान कंचून झालेला आहे, आता मस्त त्याला तेल सुटलेलं आहे, फ्राय होऊ दिलं त्याला 5 मिनिट। आता आपण हे वांगे टाकणार आहोत त्याच्यात। तुम्ही असे सुके बनवू शकता,
पण आमच्याकडे आता रश्याची पाहिजे म्हणून मी रश्याचे बनवते. पाणी गरम करून घेतलेलं आहे, अजून पाणी टाकणार त्याच्या. पाणी गरमच टाकायचं त्याच्यामध्ये. असं भाकरी आणि पोळीवर खायचं आहे ना, मग रश्याची बनवतोय भाताबरोबर. आता सगळं मिक्स करून घेते. पाणी टाकून झालेलं आहे आपलं, आता आपण मीठ टाकतोय. आधी टाकलेलं आहे रश्यामुळे त्याला मीठ लागेल. आणि आता हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आणि छान उकळ काढायची त्याला आणि गरम गरम घ्यायची मग खायला. थोडंसं ठेवायचं म्हणजे तेल नाही जात ना त्याचं. आणि लक्ष ठेवायचं उकळताना, उकळ आली की कमी करायचं त्यात. आता मोठा केलेला आहे बघा आपली भाजी, आता छान तयार झालेली आहे मस्त पैकी. वांगे छान सॉफ्ट शिजलेले, आता नरम झालेले आहे बघा. कट पण किती छान आलेला आहे, एकदम झणझणीत वांगे मस्त. तरी पण छान आलेली. तुम्ही त्याला भाकरीवर, पोळीवर, भातावर कशाही खाऊ शकता. अशी वांगी आपण सुके बनवू शकतो. आणि त्याच्यावर बनवली मस्त बाजरीची भाकरी. छान पोपडा, आपली भाकरी तयार. आणि फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर कोणी न्यू असेल त्याने सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या न्यू रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला रेसिपी कशी बनली, मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. फ्रेंड्स, आपली भाजी सर्व करून झालेली आहे. तर तुम्हाला ऑफकोर्स आवडलीच असेल. मस्तपैकी छान झणझणीत मसाल्याचं वांगं बनवलं आहे आपण खानदेशी स्टाईलमध्ये. तर फ्रेंड्स, तुम्ही मला लाईक करत जा, कमेंट करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करत जा. आणि रेसिपी आवडल्यास मला सांगा कशी बनली आहे. आणि माझ्या चॅनलवर कोणी न्यू असेल त्यांनी सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा नवीन असेच गावाकडच्या रेसिपी किंवा काही नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.